शेतकरी मित्रांनो, कपाशीचे जे आपले पीक आहे सध्या जे आहे हे 50 ते 65 दिवसांचे साधारणतः असून, साधारणतः मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत होता आणि त्यानंतर बराच म्हणजे प्रदीर्घ असा कालखंड आपल्याला पावसात आढळून आला आणि आता ढगाळ वातावरण आणि हवेत बरीच आर्द्रता असल्यामुळं बुरशीजन्य रोगांच्या वाढीस पोषक असे वातावरण आता सध्या निर्माण झालेले आहे. साधारणतः 60 दिवसानंतर 60 ते 120 दिवस हा जो कालावधी असतो हा रोग किंवा कीटक यासाठी कपाशीत अतिशय महत्त्वाचा असा काळ असतो. तर या सर्व पोषक घटकांमुळे काय होत आहे, यंदाच्या हंगामात आपल्या कपाशीवर साधारणतः बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असण्याचा आमचा असा कयास आहे. जे 2-4 वर्षापासून आपण बघत आहोत सतत पावसाची रिपरीप किंवा कालखंड मधात पावसाचा, या दरम्यान कपाशी तसेच कपाशीचे जे नवनवीन रोगास संवेदनशील असे संकरित वाण जे मोठ्या प्रमाणावर लागवड आपल्या कपाशी क्षेत्रात केल्या जाते, त्यामुळे बदललेली पीक परिस्थिती या सर्व बाबींमुळे नवीन रोगांचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला कपाशीमध्ये आढळून येत आहे. तर दिवसेंदिवस या रोगांच्या वाढत्या प्रसारामुळे उत्पन्नात आपल्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आपल्याला सावे लागत आहे आणि मागील 3 वर्षापासून आमच्या सर्वेक्षणात सुद्धा आम्ही बघितलेलं आहे की नवीन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकांच्या पाते तसेच भोंडे धरण्याच्या अवस्थेत आढळून येत आहे. तर यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागते. तर आपण सुरुवात करूया, साधारणतः 3 याच्यात विभागणी करता येईल आपल्याला, जे मातीद्वारे पसरणारे रोग, हवेद्वारे पसरणारे रोग आणि कीटकांद्वारे म्हणजे व्हेक्टर ट्रान्समिशन जे म्हणतो आपण व्हायरसेस, हे आपण 3 भागात आपण एक एक करून कपाशीवरती जे आढळणारे जे रोग आहेत त्याविषयी जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मूळ कुजव्या रोग, हा मूळ कुजव्या रोग जो आहे हा बुरशीजन्य रोग आहे आणि रायझोक्टोनिया सोल्यानी, रायझोक्टोनिया बटाटिकोला, मायक्रोफोमिना फॅजिओलिना किंवा स्क्लेरोशियम ब्रॉन्स आहे, या बुरशीमुळं हा रोग रोगाचा प्रसार आपल्या कपाशीमध्ये होतो आणि हा मातीद्वारे पसरला जातो आणि याची लक्षणे साधारणतः सुरुवातीच्या जे अवस्थेत रोपे जे शेंड्यापासून कोमेजून खाली झुकल्यासारखे दिसतात आपल्याला आणि मुळे आणि जमिनीलगतचे जे खोड व बुंद असतो हा सडून जातो आणि सहजपणे जमिनीतून उपटल्या जातं. यावर्षी सुद्धा आणि मागच्या वर्षी सुद्धा मागील 2-3 वर्षापासून आपल्या वर्धा किंवा यवतमाळ किंवा नागपूर जिल्ह्यात या मूळ कुजव्या रोगांचे अधिक आपल्याला आढळून आले आणि या हंगामाच्या सुरुवातीलाच साधारणतः 30-40-45 दिवसापर्यंत आपल्याला अशा प्रकारचा म्हणजे जो प्रॉब्लेम आहे हा आपल्या शेतात दिसून आलेला आहे. तर रायझोक्टोनिया या रोगकारक बुरशीमुळे काय होतं, तर मुळी ही जी आहे तांबडी किंवा काळी पडून कुजतात आणि जर मुळे तुम्ही इथे बघितली तर काळी किंवा तांबडी पडून कुजतात आणि ते कोरडे दिसतात. तसेच उष्ण व दमट हवामानात काय होते, स्क्लेरोशियम रॉल्स आहे जे म्हणतो आपण, जे कॉलर रॉट असं सुद्धा म्हणतो त्याला, याला याच्या प्रादुर्भावामुळे काय होते, बुंद्यावर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ आपल्याला दिसून येते. आम्हाला बऱ्याच ठिकाणी हा प्रादुर्भाव यावर्षी दिसून आला व झाडाच्या जमिनीलगतच्या भागात काय होते, वर्तुळाकार तांबड्या रंगाच्या मोहरीच्या आकाराच्या स्क्लेरोशियम बॉडी तयार झालेल्या आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. तर रोगाच्या नंतरच्या अवस्थेत काय होते, खोडे आणि मुळे कुजून जातात. साधारणतः आपल्या इकडं नंतरच्या अवस्थेत फारसा आढळून येत नाही, परंतु उत्तर भारतात अशा प्रकारचा दिसून येतो. लिप ब्लाइट म्हणू शकतो याला, जे पानं जळत आहेत. तर हा जो मूळ कुजव्या रोग, जी मायक्रोफोमिना नावाची जी बुरशी आहे, सतत जे पावसाची जोरात पाऊस येतो तेव्हा ते पावसाचे जे शिंतोडे असतात ते उडून ही बुरशी जी असते ही या पानांवरती लिप ब्लाइट म्हणजे पान जडल्यासारखे आपल्याला खालची पानं दिसतात. तर हा मायक्रोफोमिना नावाच्या बुरशीमुळं आढळून येतो. इथे तुम्ही बघू शकता सिम्पटम्स. त्यानंतर मूळ कुजव्या रोगाचे मी अजून उदाहरणं दाखल काही फोटो इथे दिलेले आहेत. इथे तुम्ही जर मूळ बघितले तर इथून मुळे सुकून गेलेली आहेत आणि ड्राय पडलेली आहेत आणि पुढच्या अवस्थेत जर आलं तर हे उत्तर भारतातले मी काही फोटो इथे टाकलेले आहेत. इथे तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारचा जो हे होतो इन्सिडन्स या रोगाचा तर दिसून येतो. त्यानंतर येतो मर रोग.
आजकाल बीटी कॉटनवरती हा फारसा येत नाही, परंतु हा जो रोग आहे हा फ्युजरियम ऑक्झिस्फोरम नावाच्या ज्या बुरशीमुळे आपल्या कपाशीवर येतो, आणि या रोगाचं संक्रमित झालेल्या झाडाचे झाड झाडाचे खोड जे असते व मूळ आपण जर उभे चिरून बघितले तर आतील भाग जो असतो हा तांबडा किंवा आपल्याला काळपट झालेला दिसून हा प्रमुख त्याचे लक्षण आहेत. आणि तसेच पाने, रोपे आणि बाधित झाडे जे आहेत हे हळूहळू पिवळी पडतात, त्याला आपण विल्टिंग असे म्हणतो. आणि या मर रोगाची तीव्रता जर सूत्रकृमी तुमच्या शेतात असेल तर त्याच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा अधिक झाल्याचे आपल्याला बऱ्याच वेळा आढळून येते. त्यामुळं सूत्रकृमी जेव्हा डॅमेज करते तर तेव्हा या बुरशीची एंट्री आपल्या मुळांमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे सोयीस्कर होते या फंगसला. तर हा झाला मर रोग. तर उदाहरणादाखल मी काही फोटो इथे दिलेले आहेत, आणि अशा प्रकारचा जो मर रोग सुद्धा यावर्षी आपल्याला आढळून आलेला आहे हे इथे मी दाखवलेला आहे लास्टमध्ये जो फोटो, हे उदाहरणादाखल मी इथे फोटोसुद्धा दिलेला आहे मर रोग किंवा वेळचा. जर आपण जे मूळ आहे ते उभं चिरून जर बघितलं तर आतमध्ये आपल्याला काळपट किंवा तांबड्या प्रकारचा असा इथे बुरशीची वाढ झालेली दिसेल. तर त्यानंतर जीवाणूजन्य पानांवरील ठिपके किंवा करपा, त्याला बॅक्टेरियल ब्लाइट असं सुद्धा म्हणतो आपण. तर जीवाणूजन्य पानांवरील ठिपका जो आहे हा झॅन्थोमोनास अक्झॅनोपोडिस पॅथोवर मार्वॅसियरम या नावाच्या जीवाणूमुळे आपल्या कपाशीवर आढळतो. तर यामध्ये प्रमुख लक्षणे म्हणजे कपाशीवर जो जीवाणूजन्य पानांवरील ठिपके किंवा करपा हा रोग रोपावस्थेत पानांवर व शिरांवर वर्तुळाकार ठिपके, काळा करपा आणि बोंडे सळवणारा अशा चार टप्प्यात मुख्यत्वे आढळून येतो. आणि सुरुवातीला काय होते याच्यात पाने, शिरा, कोडे आणि बोंडांवर बारीक गोलाकार गदड हिरवे ठिपके हे इथे बघू शकता तुम्ही पहिल्या फोटोमध्ये. पानाच्या मागील बाजूस जर निरीक्षण केलं आपण तर काळपट ते तेलकट दाग ठिपके दिसतात. हा फार मोठा म्हणजे महत्वाचे लक्षण आहे याचे, जे आपण बुरशीजन्य रोगांपासून याला वेगळं करू शकतो की पानांची मागची साईड जी आहे ती जर पलटून बघितली तर आपल्याला तेलकट, मी इथे फोटोत दाखवलेला आहे दुसऱ्या नंबरचे तेलकट असे डाग आपल्याला दिसून येतील. तर तसेच रोगाचा अधिक विकास जर झाला तर पाने पिवळे, पूर्ण पान पिवळं पडते आणि पाने गळून पडतात, इथे शेवटच्या फोटोत मी दाखवलेला आहे. तर हा जीवाणूजन्य करपा साधारणतः आपल्याकडे तर सध्या बीटीमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम नाही त्याचा, तर साधारणतः ज्या व्हेरायटीज आहेत त्यामध्ये हा प्रामुख्याने दिसून येतो. परंतु गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात बीटी कॉटनवर हा जीवाणूजन्य करपा दिसून येतो. त्यानंतर हा एक नवीनच रोग आहे तंबाखूवरील पर्णछटा म्हणजे विषाणूजन्य, त्याला आपण TSV म्हणतो म्हणजे टोबॅको स्ट्रिक व्हायरस. हा जो व्हायरस डिसीज आहे हा मुख्यत्वे फुलकिडे जे असतात आपले थ्रिप्स याच्याद्वारे कपाशीमध्ये प्रसारित केला जातो. हे जे थ्रिप्स आहेत हे थ्रिप्स जे पार्थेनियम किंवा आपण गाजर गवत म्हणतो जे आपल्या शेताच्या कडेला बांधावर बऱ्याच ठिकाणी असतं याच्या माध्यमातून याचे जे पोलन्स असतात हे या थ्रिप्सद्वारे प्रसारित केल्या जातात कपाशीवरती आणि त्या पानांवरती. अशा प्रकारे या रोगाचा प्रसार केला जातो. या रोगाने जे बाधित झालेली जी कोवळी पाने किंवा पाण्यांचा शिरा व कळा ह्या पिवळ्या जांभळट ते तांबड्या होऊन वाळतात. कारण हा बडा म्हणजे मोठा कन्फ्यूज करणारा डिसीज आहे, कारण बऱ्याच वेळा काय होते तणनाशकाची फवारणी केल्यामुळे विषबाधा झाल्यामुळे किंवा एखादी अन्नद्रव्याची डिफिशियन्सी असल्यामुळे जशा प्रकारे झाडाची पानं होतात त्याच प्रकारे थोडासा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि कालांतरानं काय होतं रोगग्रस्त झाडांची वाढ, खुंटे आणि फुलकिड्यांचे प्रमाण, त्यांच्या झाडांवरील हालचाली, गाजर गवताच्या परागकणांचा संसर्ग आणि संख्या यावर या रोगाची तीव्रता अतिशय जास्त अवलंबून असते. तर हा रोग नवीन आहे आपल्याकडे, मागील 2-3 वर्षात किंवा 4-5 वर्षात हा आढळत आहे आणि मागच्या वर्षी अतिशय जास्त प्रमाणात आम्ही बघितलेला आहे. तर हा झाला तंबाखूवरील पर्णछटा. इथे उदाहरणादाखल काही फोटो मी इथे तुम्हाला दाखवत आहोत. अशा प्रकारचे काही पानं होतात, कळेपासून सुरुवात होते तर इथे जांभळट किंवा तांबडट कलरचं असं पान होऊन तसंच पुढच्या अवस्थेत काय होते बऱ्याच वेळा
अशा प्रकारे पाते जळल्यासारखी जळल्यासारखी किंवा गळून गेल्यासारखी, पाते जळल्यासारखी किंवा हे देठ पिवळ्या पडल्यासारखी असे लक्षणं प्रामुख्याने आपल्याला या तंबाखूवरील पर्णछटा किंवा टी व्ही एस टी विषाणूद्वारे दिसून येतो. त्यानंतर मायरोथेशियम पानांवरील ठिपके. मायरोथेशियम पानांवरील ठिपके हा सुरुवातीला 1 सेंटीमीटर व्यासाचा तपकिरी डाग पानांच्या कडांवर दिसतो. जेव्हा सुरुवातीला रोपावस्थेत पीक असतं तेव्हा अशा प्रकारचे जे नवीन उमललेले पानं असतात त्यावरती आपल्याला अशा प्रकारचे डाग किंवा अशा प्रकारचे कळा पानांवर दिसू शकतात. पाने थेट पाते आणि बोंडांवर दिसून येतो. बोंडांवर सुद्धा हा पुढच्या काळात दिसून येतो. तसंच अल्टरनेरिया बुरशीजन्य कर्प हा जो आहे हा अल्टरनेरिया मायक्रोस्पोरा किंवा अल्टरनेरिया अल्टरनेटा नावाच्या बुरशीमुळे आपल्या कापसामध्ये प्रसारित होतो. जास्त मेजर असा नाही. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जे आपण रोग बघितले ही साधारणतः पिकाच्या 60 दिवसापर्यंत म्हणजे 2 महिन्यापर्यंत आढळणारे प्रामुख्याने आपल्या विदर्भ किंवा महाराष्ट्रात आढळणारे हे जे रोग होते याच्याबद्दल मी सांगितलं. आणि आता आपण जे चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाची, म्हणजे जे आपल्याला रणनीती पुढची ठरवायची आहे, खरे व्यवस्थापन जे आहे हे कपाशी 60 ते 120 दिवसापर्यंत आपल्याला करायचे असते आणि तो कालावधी आता आपला सुरू झालेला आहे. तर आता आपण जे रोग बघूया, महत्त्वाचे रोग ज्याने अतिशय मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आपण बघितलेला आहे मागच्या 2-3 वर्षात, हा जो नवीन रोग आहे, मी जसं मग म्हटलं होतं की बदलत्या हवामानामुळे किंवा विविध प्रकारचे जे आपले हायब्रिड्स बीटी हायब्रिड्स लावले जातात, या हायब्रिड्समुळे बरेच नवीन नवीन रोग आपल्या क्षेत्रात आढळून यायला लागले आहेत. हा कोरिनोस्पोरा पानांवरील ठिपकी आम्हाला मागील 3 ते 4 वर्षापासून दिसायला सुरुवात झाली आणि मागच्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात हा शेतकऱ्यांच्या शेतात आपल्याला पाहायला मिळाला. तर याला कसं ओळखायचं, तर हा कोरिनोस्पोरा कॅसिकोला नावाची जी बुरशी असते यामुळं हा आपल्या कपाशीवर प्रसारित होतो. या रोगाची तीव्रता जी आहे ही प्रामुख्याने जे बागायती शेत असते त्याच्यात आपल्याला अधिक आढळून येते. तसेच जिथे उबदार ओले व दमट हवामान, दाट लागवड, महत्त्वाची गोष्ट दाट लागवड आणि नत्राचा अति जर वापर झालेला असेल व 2 ओळींमधील जर अंतर कमी असेल, हे जे प्रमुख घटक आहेत या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात. तर या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे आता ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे साधारणतः ऑगस्टच्या एंडिंगमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात कपाशीवर हा आढळतो. आणि याच्या सुरुवातीच्या अवस्थेत काय होतं, तर जमिनी लगतच्या पानांवर रोगाची लागण होऊन टोकाकडच्या पानांवर याचा प्रसार होतो, म्हणजे खालून वरती याचा प्रसार होतो. आणि काय होतं, रोगग्रस्त पानांवर गोलाकार किंवा अनियमित गदळ लाल रंगाचे किंवा लहान लहान ठिपके पडतात व त्यांचा आकार हळूहळू वाढून काय होतं, गदळ कळा. इथं मी फोटोमध्ये तुम्ही बघू शकता जे गदळ लाल रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे जे स्पॉट्स आहेत किंवा डाग आहेत हे अशा प्रकारे संपूर्ण पानांवर तुम्हाला आढळून येतील. आणि यामध्ये जर रोगाची तीव्रता अधिक असेल तर मोठ्या प्रमाणात पानगळ फुलगळ झाल्याचे आपल्याला आढळते आणि परिणामतः काय होते, झाडांची वाढ थांबून कापसाच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होतो. याला टार्गेट स्पॉट सुद्धा आपण म्हणतो. तर हा अतिशय महत्त्वाचा रोग, पुढे येणारा रोग, तर आपल्याला याचे मॅनेजमेंट करायचे आहे. याचे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन मी पुढे सांगणारच आहे. तसंच दुसरा महत्त्वाचा जो रोग आहे हा दहिया किंवा ग्रे बिल्डिंग असं म्हणतो आपण. दहिया का म्हणतो, कारण झाडांवर दही शिंपडल्यासारखं आपल्याला दिसून येतं. हा दहिया अतिशय महत्त्वाचा रोग आहे आणि रॅम्युलेरिया अरिओला या नावाच्या बुरशीमुळे याचा प्रसार होतो. आणि मुख्यत्वे जुन्या पानांवर वातावरणातील तापमान जसे कमी झाले की पांढऱ्या रंगाची बुरशी आपली ही कपाशीवर वाढलेली दिसते. तर या रोगांबद्दल प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की हा रोग सुरुवातीला अर्बोरियम जे आपण बारीक कपाशी म्हणतो त्यावर यायचा आणि बीटी कपाशीवर फारसा यायचा नाही. परंतु मागील 4 ते 5 वर्षात आम्ही बघत आहोत की हा आणि मागच्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात या रोगाची रोगाचा आढळ आपल्याला कपाशीवर दिसून आला. यामध्ये जे जुने पानं असतात तो वातावरणातील तापमान कमी झाले की त्याच्यावरती हा रोग दिसून येतो आणि रोगग्रस्त पाने जे आहेत हे दही शिंपडल्यासारखे दिसतात. तुम्ही इथे फोटोत बघू शकता, दही शिंपडल्यासारखं तुम्हाला दिसेल. अनियमित टोकदार पांढरट
असे 1 ते 10 मिलीमीटर आकाराचे चट्टे पानांच्या शिरांभोवती आढळून येतात आणि मुख्यत्वे काय होतं, फार मोठ्या प्रमाणात पानगळ या रोगामुळे होते आणि हा जवळपास बोंडावस्थेत पीक असताना या रोगाचा आढळ किंवा ऑकरन्स असल्यामुळं याचा मोठ्या आर्थिक नुकसान आपल्याला सोसावं लागतं. तसंच शेवटी जो येणारा म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या दरम्यान तापमान कमी झाल्यानंतर अँथ्रॅक्नोज जे कोलेक्ट्रायकम स्पेसिस म्हणतो अशा प्रकारे म्हणजे बोंड जेव्हा फुटण्याच्या अवस्थेत असतात त्या कालावधी दरम्यान आपल्या कपाशीवर हा अँथ्रॅक्नोज नावाचा बुरशीजन्य करपा सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात आपल्याला कपाशीवर आढळतो आणि याच्यावर सुद्धा बघा तुम्ही सुरुवातीच्या जमिनी लगतच्या पानांवर रोगांची लागण होऊन वरती टोकाकडच्या पानांवर याचा प्रसार होतो आणि कालांतराने ते ठिपके मोठे होऊन पाने करपल्यासारखे आपल्याला दिसून येतात व त्यानंतर पानांची व बोंडांची मोठ्या प्रमाणात गळती झालेली आपल्याला दिसून येईल. हे उदाहरण दाखल मी इथे काही फोटो टाकलेले आहेत. हे बघा बोंडांवर सुद्धा हा रोग आपल्याला दिसून येतो, बोंडे काळपट झालेली दिसून येतात. तर हा अँथ्रॅक्नोज नावाच्या बुरशीमुळे अशी बोंडे काळपट झालेली दिसून येऊ शकतात. तर हे झालं आपलं पानांवर किंवा मातीद्वारे मुळांवर येणारे रोग. आता अतिशय महत्वाचा जो विषय आहे हा कपाशीतील बोंडसड रोग समस्या व उपाययोजना. कारण शेतकरी बंधूंनो मागील 2-3 वर्षात साधारणतः 2018 च्या सीझन पासून आम्ही बघत आहोत की जी आपल्या पावसाची अनियमितता आहे, पावसाचा जो कालखंड आहे हा खूप मोठ्या लांबलेला आहे. म्हणजे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत सुद्धा कापूस पाऊस आपल्याला मागच्या वर्षी आढळला आला. तर या सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि बोंडे धरण्याच्या कालावधीपासून ते बोंडे फुटण्याच्या कालावधीपर्यंत सतत पावसाची रिपरिप आपण मागच्या वर्षी बघितली आणि हवामान ढगाळ आणि हवामानात आर्द्रता अतिशय जास्त असल्यामुळे आपल्याला बोंड सडण्याची समस्या, ज्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होते की जी बोंडअळी आणि बोंडसड याच्यात बरंच कन्फ्युजन असे आपल्याला होतं, तर ते दूर करण्यासाठी मी थोडंसं याच्या लक्षणांबद्दल थोडंसं बोलेल. तर मुख्यत्वे 2 प्रकारची बोंडसड आपल्याला आपल्या शेतात आढळून येईल. एक म्हणजे आंतरिक बोंडसड जी आतून होते आणि एक दुसरं म्हणजे बाह्य बोंडसड. तर आंतरिक जे बोंडसड आहे ज्याच्यात रोगकारक जीवाणू पेंटो या नावाचा जो रोगकारक जीवाणू आहे किंवा जांतोमनास नावाचा जो रोगकारक जीवाणू आहे यामुळं याच्यात आपल्याला बोंडसड झालेली आढळून येते. तर या फोटोमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल की बोंडाच्या आतील कोवळ्या थराला रस शोषणाऱ्या किडीने केलेले नुकसान. हा जो थर इथे दाखवलेला आहे जे बोंडाची वरची लेअर आहे त्याला त्याच्या लगत जे इथे डॅमेज तुम्हाला दिसत आहे हा रस शोषक किडीमुळे केलेले नुकसान आहे. आणि हिरव्या बोंडातील रुई व बियाण्याला झालेला जीवाणू संसर्ग इथे मी दाखवलेला आहे, कशा प्रकारे जीवाणूचा संसर्ग होतो. यामध्ये प्रामुख्याने बोंडअळीमध्ये काय होते तर बोंडअळी ही जी आतील जी रुई आहे किंवा आतील जी सरकी आहे आतील सरकीला तो डॅमेज करते बोंडअळी. परंतु बोंडसडमध्ये तसं होत नाही, संपूर्ण का रुई आणि त्याच्या बियासुद्धा सडून जातात. तर ह्या जीवाणूजन्य जीवाणूमुळे झालेला संसर्ग असतो. तर इथे उदाहरणादाखल फोटोमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा संसर्ग इथे रुईमध्ये झालेला आहे. तर आम्ही आमच्या ज्या विविध सर्वेक्षणानुसार जे सॅम्पल जमा केले भारतभरातून तर आम्हाला त्यामध्ये असं आढळलं की एक प्रकारचा म्हणजे पॅन्टोलिया स्पेसिस नावाचा जो रोगकारक जीवाणू आहे हा प्रामुख्याने आम्हाला या संसर्गाला कारणीभूत आढळून आला. आणि त्याच्यावरून आम्ही असा निष्कर्ष बांधला की आंतरिक बोंडसड ही जी आहे अॅनएरोबिक म्हणजे रोगकारक जीवाणूंमुळे होते. त्यानंतर बाह्य बोंडसड ही बोंडसड मुख्यत्वे बुरशीजन्य ज्या बुरशी ज्या असतात फ्युजारियम डिप्लोडिया कोलेक्ट्रायकम खूप साऱ्या बुरशी आहेत
तर अशा काही बुरशींद्वारे याचा बाह्य भोंडसाळ आपल्याला शेतामध्ये आढळून येते, आणि प्रामुख्याने जो खालचा जो भाग असतो, खाली जिथे भोंड लागतात झाडाच्या, तर त्या ठिकाणी जिथे दाट दाट अशी लागवण केलेली असते त्या ठिकाणी, आणि सतत पाऊस जर असेल तर असे बाह्य भोंडसाळ आपल्याला, म्हणजे बुरशीची वाढ जी तुम्ही बघत आहात ती दिसून येते. आता येत्या काळात साधारणतः याची कारणे काय असावी, तर याची कारणे महत्वाची अशी आहेत की साधारणतः आता 60 आता पात्या अवस्थेत आपलं झाड आहे, पाते लागण्यास सुरुवात झालेली आहे, आणि आता फुलोर आपला चालू होऊन जाईल, त्यानंतर मग त्याच्यात पोलिनेशन होऊन आणि हा संसर्ग जो होतो हा सुरुवातीलाच होतो. म्हणजे जेव्हा झाड फुलोरा अवस्थेत असतो आणि जेव्हा पोलिनेशन फर्टिलायझेशन होते तेव्हा त्या अवस्थेत त्यानंतर नवीन मररोग किंवा आकस्मिक मररोग हा प्रामुख्याने आपल्याला आता 60 ते 70 किंवा 80 दिवसापर्यंत अतिशय जास्त पाऊस आला किंवा भारी जमीन उष्ण पाण्याचा अयोग्यरित्या तिसरा झालेल्या शेतात जर भरपूर पाऊस आला तर अशा प्रकारचा भरपूर प्रमाणात आकस्मिक मररोग आलेला आहे. पाण्याचा योग्य निचरा आपल्या जमिनीत असायला पाहिजे. हिरवडीचे खते मातीची संरचना व पोत सुधारण्यास उपयुक्त असे ठरतात, त्यामुळे हिरवडीचे खते सुद्धा आपण वापरली पाहिजे. शेतात पाणी साठवून द्यायचं नाही आणि काळ्या व भारी जमिनीत नत्र खतांचा अतिवापर टाळावा, महत्वाचा अंडरलाईन करायला. आणि जर अशा प्रकारचे जर आपल्याला सिमटम्स दिसले किंवा लक्षणं दिसले तर कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% 20 ग्रॅम प्लस युरिया 20 ग्रॅम किंवा कार्बन डेझिम 50% 20 ग्रॅम किंवा 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची आपण आळवणी किंवा ड्रेंचिंग किंवा फवारणी सुद्धा पिकावर करू शकतो. तसंच रोगग्रस्त पिकावर 1 किंवा 1.5% युरिया या प्रमाणात आपण फवारणी केल्यास झाड आपले पूर्ववत होऊ शकते. तर साधारणतः रोग व्यवस्थापनाची जी मूलभूत तत्वे आहेत ती वापरून आपण आपली जी व्यवस्थापन आहे, रोग व्यवस्थापन आहे, करायला पाहिजे. त्यामध्ये साधारणतः प्रतिबंध, त्यानंतर एक्सक्लुजन किंवा अलग ठेवणे, तपासणी, प्रमाण, बियाणे, उपचार, इरेडिकेशन म्हणजे पिकांची फेरफालट करणे, स्वच्छता राखणे, अनावश्यक झाडांना उपटून टाकणे, नष्ट करणे, माती उपचार म्हणजे माती परीक्षण करणे, रोगग्रस्त वनस्पती साहित्याचा उष्णता व रासायनिक उपचार, विरोधी घटकांचा वापर अशा प्रकारे, तसेच रासायनिक उपचार सरते शेवटी रासायनिक उपचार आणि प्रतिरोधक वाण, हे असे काही जे मूलभूत तत्वे आहेत याचा वापर करून आपण याला व्यवस्थापन करायला पाहिजे. तर अतिशय महत्वाचा मुद्दा मी इथे आज मांडू इच्छितो की पेरणीपूर्व बीज प्रक्रियेचे महत्व काय आहे. अतिशय जास्त आहे, कारण आपल्या बीटी हायब्रिड्सला जेवढे बीटी हायब्रिड्स मार्केटमध्ये मिळतात किंवा आपण विकत आणतो त्याला गावचो ट्रीटमेंट असते, इमिडाक्लोपिड ज्याला म्हणतो आपण, रस शोषक किडींसाठी साधारणतः 35 ते 40 दिवसापर्यंत ते आपल्याला संरक्षण देते. परंतु कोणत्याही प्रकारचं फंजीसाईड किंवा बुरशीनाशक त्याला लावलेलं नसतं. तर त्या कारणाने आपल्याला बुरशीनाशक किंवा जैविक बुरशीनाशक काची जर आपण पेरणीपूर्व बीज प्रक्रिया केली तर आपल्याला बऱ्याच अंशी मातीद्वारे पसरणारे जे रोग असतात त्याला आळा घालता येईल. तर काय होतं, बीज प्रक्रियेमुळे बियाणे भोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होऊन मातीमधून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आणि रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी, जे गावचो ट्रीटेड ऑलरेडी असते आपलं बियाणं, आणि बियाण्याची उगम क्षमता सुद्धा वाढवून रोपे जोमदारपणे वाढण्यास आपली मदत होते. त्यामुळे मी आवर्जून सांगेल की बीज प्रक्रिया बुरशीनाशक म्हणजे रासायनिक नसेल तर जैविक बुरशीनाशक जसं ट्रायकोडर्मा हर्जियनम, ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्माच्या काही स्पेसिस आहेत मार्केटमध्ये चांगल्या सोर्स जर अवेलेबल असेल तर ट्रायकोडर्माची बुरशीनाशकाची जर आपण बियाण्यांना बीज प्रक्रिया केली तर फार म्हणजे मातीद्वारे पसरणारे रोग आपण टाळू शकतो. तर आता मुख्यत्वे आपण या 3-4 रोगांवरती भर देऊया, जो कोरेनोस्पोरा पानांवरील ठिपके, त्यानंतर दहिया, त्यानंतर बोंडसड, या प्रमुख रोगांवर आपण मुख्यत्वे जास्त फोकस करूया.
तर एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धत आपल्याला माहितीच आहे, जमिनीची खोल नांगरणी करून जमीन कडक उन्हात आपण तापू द्यावी. रोगग्रस्त जो पिकांचा काडी कचरा असतो तो नष्ट करायला पाहिजे. रोगास प्रतिकार करणाऱ्या शिफारसीत केलेल्या उन्नत आणि संकरित वाणांची आपण निवड करायला पाहिजे. त्यानंतर पिकांची फेरपालट पद्धत फार महत्त्वाचा विषय आहे सगळ्याच विषयी, म्हणजे इव्हन बोंडअळी संदर्भात सुद्धा पिकांची फेरपालट लागवड पद्धत आपण अंमलात आणली पाहिजे. आणि नत्र व स्फुरदयुक्त खतांचा अति वापर टाळायला पाहिजे. अंडरलाईन करून ठेवा, नत्र व स्फुरदयुक्त खतांचा अतिरेकी किंवा अतिवापर आपण टाळायला पाहिजे. जे रिकमेंडेड आहे डोज, जो शिफारसीत डोज आहे त्याचाच वापर आपण करायला पाहिजे. आणि लागवडीखालील क्षेत्रात सेंद्रिय खतांचा योग्य वापर करायला पाहिजे. हां, बीजोपचार पद्धती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की अतिशय महत्त्वाची आहे. तर काही शिफारसीत जे CIBRC रिकमेंडेड लेबल क्लेम जे बुरशीनाशक आहेत ते बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी थायरम 75% WS 2.5 ग्राम प्रति किलो बियाणे लावावे. तसंच जीवाणूजन्य जो मी रोग सांगितला बॅक्टेरियल ब्लाइट किंवा जीवाणूजन्य करपा यासाठी कार्बोक्झिन 75% 2.5 ग्राम प्रति किलो बियाण्यास किंवा कार्बोक्झिन 37.5% थायरम 37.5% हे जे मिश्रण येतं हे 2.5 ग्राम प्रति किलो बियाणे. तसेच ट्रायकोडर्माची भुकटी अतिशय महत्त्वाचं 4 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजोपचार केल्यास आपल्याला मातीद्वारे पसरणारे जे रोग आहेत ते आपल्याला कमी करता येतील. किंवा पीक वाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोग आढळल्यास हे बघा पायरेक्लोस्टोबिन 2 ग्राम प्रति किलो 10 लिटर पाणी किंवा कार्बेंडेझिन हे काही शिफारसीत जे लेबर क्लेम मी लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे पुढे, प्रोपिकोनेझॉल किंवा मग मेटिराम प्लस पायरेक्लोस्टोबिन अझॉक्झिस्टोबिन प्लस डायफेनकोनेझॉल. मगच मी सांगितलं नत्रयुक्त खतांचा अतिवापर आपण टाळायला पाहिजे. नत्रयुक्त खतांचा अतिवापर आपण टाळायला पाहिजे. पिकांची लागवड हे शिफारसीत केलेल्या इष्टतम अंतरावरच करा, म्हणजे जे शिफारसीत अंतर आहे अतिशय कमी अंतरात किंवा घनदाट पद्धतीने पिकांची लागवड करू नका. चांगल्या व्यवस्थापन पद्धतीद्वारे कापूस पिकाची अतिवाढ रोखायला पाहिजे. आपण मागील 2-3 वर्षात बघत आहोत की सतत पडणाऱ्या पावसामुळं आणि नत्रयुक्त खतांच्या अतिवापरामुळं आपल्या ज्या कापूस पिकाची अतिवाढ आपण झालेली पाहायला मिळाली व त्यामुळं ही आपल्याला बोंड सडा हा जो प्रकार दिसून आला. त्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे शेतातून पाण्याचा योग्य निचरा होण्याची सोय करावी आणि शेतात पाणी साचू देऊ नये. त्यामुळं काय होईल, सतत पाणी साचून राहिल्यास एक सूक्ष्म वातावरण तयार होऊन त्या जीवाणूजन्य जो रोग आहे आंतरिक बोंडसड हा वाढण्यास मदत होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे पात्या फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत रस शोषणारे कीडक फुलकिडे किंवा तुलकिडे व हिरव्या करड्या रंगाचे ढेकून यांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून व्यवस्थापनाच्या पुढील प्रमाणे शिफारसीत केलेल्या पद्धतीचा आपण अवलंब केला पाहिजे. परत त्यामध्ये आपण किडींचा नायनाट करायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पात्या फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण जी की आता परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे, हवेतील अति आर्द्रता रिमझिम पाऊस सतत सुरू असतो आणि दीर्घकाळ राहिल्यास बोंडाच्या सुरुवातीच्या ज्या 2-3 आठवड्याच्या अवस्थेत पिकांच्या, आता हे महत्वाचं आहे अंडरलाईन केलेलं आहे, पिकाच्या 60 ते 90 दिवसांच्या अवस्थेत खबरदारीचा उपाय म्हणून, कारण एकदा इन्फेक्शन आतमध्ये गेल्यानंतर आपण वरतून कितीही स्प्रे केल्यानंतर आपण त्याला आळा घालू शकत नाही किंवा व्यवस्थापन त्याचे करू शकत नाही. त्यामुळे बोंड सड या विकृतीला आपण आळा घालण्यासाठी 60 ते 90 दिवसांच्या अवस्थेत खबरदारीचा उपाय म्हणून तुम्हाला बरेचसे पिवळे असलेले फुलं आता लाल होतील, म्हणजे गुलाबी झालेले दिसून येतील. अशा अवस्थेत आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 25 ग्राम प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट IP 90% WW टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड किंवा प्लस टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड असं 1 ग्राम किंवा मग कॉपर ऑक्सिक्लोराईड प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन याचं मिश्रण करून प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास आणि 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी केल्यास आपण बऱ्याच अंशी या आंतरिक बोंडसड या विकृतीला आपण आळा घालू शकतो. त्यानंतर बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा जो बुरशीजन्य संसर्ग बाह्य बोंडसड ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये काही शिफारसीत जे लेबल क्लेम बुरशीनाशक
त्यामध्ये साधारणतः पायराक्लोस्टोबिन आहे, मेटिराम पायराक्लोस्टोबिन, प्रोपिकोनेझॉल, हे काही जे आपले बुरशीनाशक आहेत, त्याची आवश्यकतेनुसार म्हणजे आवश्यकता असल्यास नीड बेस्ड ज्याला म्हणू आपण, उगीच मारून फायदा नाही. तर आपल्याला जर बाह्य बोनसड जास्त प्रमाणात आढळून आली, दिसत आहे, सुरुवात झालेली असेल, तर एक खबरदारीचा उपाय म्हणून यापैकी कोणती बुरशीनाशक आपण फवारणी करू शकतो. तर हे काही कपाशीमध्ये जे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड प्रमाणित बुरशीनाशके मी आताच सांगितले, ते काही 10-12 जे आहेत. कार्बेंडाझिन ज्याला 22 म्हणून सुद्धा आपल्याला अवेलेबल होते, कार्बोक्सिन 75% WP, क्रिसॉक्सिन मिथाईल, प्रोपिकोनेझॉल, प्रोपिनेप, पायराक्लोस्टोबिन, टेट्राकोनेझॉल, असे बरेचसे म्हणजे 10 ते 12 प्रकारचे जे बुरशीनाशक आहेत, हे CIBRC म्हणजे सेंट्रल इन्सेक्टिसाइड लेबल क्लेम आपण असं म्हणतो त्याला, ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर CICR मार्फत काही प्रणाली उपलब्ध आहेत आपल्याकडे, ज्यामार्फत आपण काही माहिती मिळू शकतो कपाशीबद्दल, किंवा रोगांच्या किंवा किडींच्या किंवा बाकीचे जे व्यवस्थापन आहे, कपाशीचे व्यवस्थापन आहे, याविषयी CICRने कॉटन ॲप डेव्हलप केलेले आहे. तर या ॲपमध्ये सर जेवढी कपाशीबद्दल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे साधारणतः लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे वेचणीपर्यंतचं सगळं तंत्र जे आहे, हे या CICR कॉटन ॲपमार्फत तुम्हाला मिळू शकतं. तर तुमच्याकडे जवळपास आजकाल सर्वांकडेच अँड्रॉइड हा फोन उपलब्ध असतो, तर त्या फोनद्वारे आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन CICRचे कॉटन ॲप डाउनलोड करून त्याच्यात विविध रासायनिक कीटकनाशके किंवा लेबल क्लेम कीटकनाशके किंवा कोणते कीटक आहेत किंवा कोणते रोग आहेत याविषयी माहिती आपण मिळवू शकतो. तसंच CICR मार्फत वीकली ॲडवायझरी सुद्धा भारतभर पाठविला जाते. साधारणतः पीक ज्या अवस्थेत आहे त्या अनुषंगाने इथले जे शास्त्रज्ञ आहेत ते विविध केंद्रावरून भारतभरातून जी माहिती आम्हाला मिळते त्या अंतर्गत आम्ही ही प्रसारित म्हणजे त्याच्या व्यवस्थापनाबद्दल विविध रोग किंवा विविध कीटक किंवा बाकीच्या ज्या व्याधी आहेत कपाशीमधील त्याविषयी एक वीकली ॲडवायझरी म्हणजे प्रत्येक साप्ताहिक एक ॲडवायझरी आम्ही प्रसारित करतो. तर CICRची साईट CICRच्या साईटवर सुद्धा जाऊन तुम्ही ही वीकली ॲडवायझरी बघू शकता. तसंच ई कपास व्हॉइस मेसेज ॲडवायझरी सुद्धा केंद्रीय कापूस संशोधन केंद्रामार्फत राबविले जाते. या अंतर्गत तुम्हाला ई मेसेज किंवा ई व्हॉइस मेसेज तुम्हाला मिळतो कपाशीच्या अवस्थेप्रमाणे, जी ज्या अवस्थेत कपाशी आहे तर पुढे काय करायला पाहिजे याविषयी या ई व्हॉइस मेसेजद्वारे सुद्धा आपल्याला माहिती मिळते. तसेच आम्ही विविध ॲग्रोवन किंवा बाकीच्या पेपरच्या माध्यमातून सुद्धा काही रोगांविषयी किंवा बोंडअळी संदर्भात किंवा बाकीच्या ज्या कपाशीतील समस्या आहेत या विषयांना मार्गदर्शन करत असतो.